बरं एक छोटासा प्रश्न की महाआघाडी जर का झाली नसती तरी हेच बोललं असतं का? तुम्ही जे म्हणताय ना आता हे सरकार जर सत्तेत आलं नसतं, एक तर तिथं मुख्यमंत्री नसलाच असता, कारण का बीजेपीचं एवढं मोठं मन नव्हतं. त्यामुळे मोठं मन हे महाविकास आघाडीचंच होतं, म्हणून त्या ठिकाणी हे समीकरण जुळणं. क्या बात है, बघा बघा सही सही पवार साहेब. रोहित साहेबांनाच विचारूया आता. प्रोटोकॉल पाळायला पाहिजे. आधी मंत्री साहेब नंतर. तुम्ही अवधूत भवनला कधी गॉगल घालून बघितलंय का? बघितलंय? आम्ही नाही बघितलं. आणि त्यांच्या केसात फार वेगळ्या कलरचा गॉगल आहे, त्यांनी या ठिकाणी घालून दाखवावं. मग आम्ही या ठिकाणी पण हा तुम्हाला माहितीये का पवार साहेब, हा चष्मा जादूचा आहे. हा चष्मा घातला की मला लोकांच्या मनात काय चाललंय ते पटकन कळत. नाही नाही, मनात काय चाललं कळत असेल ना, मग अवघड प्रश्न विचारू नका. नाही, अशी उत्तरं द्यायला म्हणजे वयाच्या कुठल्या वर्षीपासून हे? जेव्हापासून अशा कार्यक्रमामध्ये मी जायला लागलो आणि जेव्हा मी पत्रकारांशी बोलायला लागलो तेव्हा मी अशी उत्तरं द्यायला सुरुवात केली. तर मला खरोखर सांगा की ज्या वेळेला तुम्ही कॉन्स्टिट्युएंसी निवडायची वेळ आली त्यावेळेला कर्जत जामखेड हीच का असं का वाटलं? म्हणजे तर तुम्ही तर आपले हडप सरचे जाऊही आहात, तुम्हाला तिकडे जमलं असतं. म्हणजे माझी बायको त्या ठिकाणी, ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना कळेल की घरी किती अवघड असतं. अजून आमचं ते ठरलं नाहीये असं यांचं ठरलंय. ते जे हेच म्हणतायत ते एलिजिबल आहेत आणि अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला अरे बघा करायचं असेल तर अवधूत गुप्तेंकर रश्मीताईंचा नंबर देखील आहे. पण त्यांचा नंबर मी ऑफलाईन ठेवलेला आहे. बरं, आता अजून एका विषयाकडे मी येणार आहे. बघा की इथे बरेच पुतणे सक्सेसफुल होताना दिसत आहेत. मग तिथे पाटील साहेब असू देत नाहीतर पवार साहेब असू देत, तर हे नक्की काय आहे? म्हणजे आता अजित पवार आणि रोहित पवार हे पण आता पुढे असंच चालू राहणार का? माझ्या बाबतीत तर तीन गोष्टी बोलू शकता, पुतण्या, नातू आणि भाचा. नाही, भाचा तर आता संगमनेरला माहितीच आहे भाचा म्हणजे काय ते. त्यामुळे आता विधान परिषद येते तर बाळासाहेबांचं पण भाचावरचं प्रेम काय आता बघू. म्हणजे आपलं आम्हाला उत्कंठा आहेच भाचाचं काय, गालातल्या गालात भाचे हसतायत. हाच तो जादूचा फोन ऋतुराजजी, बघूया तुम्ही कोणाला फोन लावताय. ऍक्टिंग करायची हो तुम्हाला समज. तुम्ही बघितलं नाही कार्यक्रम माझा गुप्ते तिथे गुप्ते, म्हणून ही गडबड होते सगळी. ऐकलो फोन लावतो. आता खरं बोलायचं का असंच? हॅलो. इलेक्शन चालू झाल्यापासून, जेव्हा आमचं लग्न झालं त्याच्या 2 महिने 1 महिन्यानंतर आमची इलेक्शन चालू झाली, तुला सुद्धा माहिती आहे. बरोबर ना? असंच ना? परफेक्ट परफेक्ट. गेले 5 महिने या इलेक्शनमध्ये, निवडून येण्यापासून, निवडून येत असताना, निवडून आल्यानंतर हे 2 महिने महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी आम्ही पूर्ण वेळ बाहेर होतो. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जे काही वेळ कमी राहिलेलं मला वाटतं पुढे मी लवकर लवकर ती भरून काढू. हा हॅलो वहिनी. हा थँक्यू म्हणतात मला. मला थँक्यू. हा नाही काय नाही, इट्स ओके. जेवायला कधी येतोस विचार? येतो, यांना घेऊन येतो. कोल्हापूरजी कन्फर्म करा वहिनीच आहेत का? माझ्याकडे नंबर आहे, देऊ. आता मी जातो मला वाटतं आदितीजींकडे. मला खरं तर कॉन कॉल करायचा आहे पवार साहेबांना, आदरणीय सोनियाजींना आणि उद्धव साहेबांना. नाही आता कुणाला तरी एकाला फोन लावून बोला तुम्ही फोनवर. साहेब माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरेंमध्ये जे कन्फ्युजन नावाचं होत असतं ते अशाच पद्धतीनं कायम ठेवून थोडंफार पार्शालिटी आमच्याकडे व्हावी आणि आम्हालाही जास्तीत जास्त या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळावी. म्हणून खातं पण एकच मिळालं आपल्याला कन्फ्युजनमध्ये पर्यटन. मी पण कॉन्फरन्स प्रयत्न करतोय. अच्छा लागला कॉन्फरन्स कॉल लागला आहे. नमस्कार सोनियाजी, पवार साहेब, उद्धव साहेब, नमस्कार मुख्यमंत्री साहेब. आपल्याबरोबर बोलून बरं वाटतंय की आपण इथे सत्ता बदल केलेला आहे, इथे चांगलं सरकार आणलेलं आहे. पण जर आपल्याला एक करता आलं तर गुप्ते साहेबांची जर ते प्रश्न थोडे कमी केले तर बरं होईल आमच्यासाठी, कारण यांचा सूरनवा ध्यासनवा झालेला आहे, तसा आमचा पण झालेला आहे. पण आत्ता चाबूक हातात असल्यामुळे पुढे बोलता येत नाही. काँग्रेस सोडून कोणता पक्ष जवळचा वाटतो, शिवसेना की राष्ट्रवादी? असेंब्ली शिवसेना. मित्र म्हणून कोण सर्वात चांगला वाटतो, ऋतुराज की आदित्य? आज ऋतुराजने त्याला उठवून आणलेलं आहे म्हणून कदाचित ऋतुराज. ऋतुराज
आदित्य यावर आपली काय रिएक्शन आहे या उत्तरावर? रात को रुतून आज के घर पे रुकाऊ, ऑफिस जाना है आज मुझे। आदिती मॅडम तटकरे, राजकारणातील तुमचा हिरो कोण, अजित पवार की सुनील तटकरे? अजित पवार। कडक कडक, अरे टाळ्या विथ चिट्ट्या। ओ, मला तुमची चिंता वाटा, एका एका उत्तरात मला तुमची चिंता वाटायला लागली। एवढं खरं बोलणार तर राजकारणात काम कसं करणार? नाही नाही, घरी जाऊन ऑनेस्टी, घरी जाऊन वडिलांना समजून सांगता येईल। वा 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 वा, काय पुतण्याने काकाला ओळखले। पण खायला काय आवडतं, वडापाव की पिझ्झा? वडापाव। आज सकाळी येताना सुद्धा वडापावच्या गाड्या शोधत आले सगळे। शोधत आलो वडापावच्या गाड्या दिशा आणि मी। यापैकी कुणाचे चित्रपट आवडतात, सलमान की आमिर? सलमान खान। मम्मीच्या पसंतीचा निवडणार की स्वतःच्या? आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही मम्मीची पसंत फक्त आदित्यकडे ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मी स्वतःच्या पसंतीचाच निवडणार। चलो आता आदित्य, खरं पुन्हा एकदा हा नसलेला रॅपिड फायरचा प्रश्न चिकटवून टाकू का हळू एक्स्ट्रा? मम्मीच्या पसंतीची निवडणार का स्वतःच्या? मला वाटतं पहिलं काम करायचं। बोलतात झाले झाले।